हाय फ्रेंड, नमस्ते. आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे गुलगुले. तर आता आपण बनवूया. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले. तर आता मी घेणार आहे तर आता मी इथं भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेते. तर इथे मी दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतले. आता याच्यामध्ये साखर टाकणार आहे. चार चम्मच साखर. आणि एकदम थोडासा सोडा घेतलाय, हा तो पण घालायचा आहे. आणि पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी टाकायचंय. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय. अजून थोडं पाणी लागेल. तर आता मी इथं पीठ मिक्स करून घेतले. आणि याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे. एकदम नीट मिक्स करून घ्यायचंय. आणि पीठ हे जाड ठेवायचंय. आपण भजी कशी करतो बेसनाच्या पिठाची, तसं म्हणजे एकदम पातळ नाही मिक्स करायचं, असं जाड मिक्स करून घ्यायचंय एवढं. तर आता हे मिक्स करून झाले. आता हे अर्धा तास ठेवून द्यायचंय पीठ भिजायला. तर आता अर्धा तास झालाय. पीठ आता मस्तपैकी भिजलंय. पण आता मी एकदा मिक्स करून घेते. आता इथं चुलीवर कढई ठेवले. आता कढई गरम झाले. त्याच्यामध्ये आता तेल घालणार आहे. आता तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय. तेल आता गरम झाले. आता आपण गुलगुले बनवूया. असे छोटे छोटे बनवते मी. म्हणजे आपल्याला जेवढी साईज पाहिजे तेवढी करू शकता. मी मीडियम साईज ठेवते. हलवून घ्यायचे. आणि आपल्याला लाल असे तळून घ्यायचे गुलगुले. तर आता झालेत तळून. आता मी काढून घेते.
तर आता आपण दुसरे पण बनवूया गुलगुले. झालेत आता मी काढून घेते प्लेटात. अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे गुलगुले तयार आहेत. आणि हे ना नरम असतात, असे नरम होतात, मग हे नुसतेच पण खाऊ शकतो. आणि चहामध्ये तर खूपच मस्त लागतात. आम्ही बनवतो ना घरी तर चहामध्येच खातो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.